गाइज, वेलकम बैक टू द चैनल। आणि कसे आहात तुम्ही सगळे? आई होप तुम्ही सगळे मजेत असाल। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझी साबुदाणा वडा आणि चटणीची रेसिपी। या आधी मी कधी चटणीची रेसिपी शेअर नाही केली आणि साबुदाणा वड्याची रेसिपी मला खूप पहिले केली असेल किंवा नसेलही केली, बहुतेक हॅपनेस उत्पन्न केले असेल मला माहीत नाही। सो विचार केला की आज मी बनवते, तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते। आणि आज बनवण्याचं खास काय नाही, ॲक्च्युली मी जास्त उपवास वगैरे करत नाही, सो त्यामुळे आम्हाला जेव्हा वाटेल इच्छा होईल तेव्हा मग मी साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाणा वडा वगैरे बनवून खाते नॉर्मली, म्हणजे जसं आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी जसं बनवतो आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा त्याच पद्धतीने। तर आत्ता वाजले आहेत संध्याकाळची 4 आणि मी आत्ता बनवते। तर सकाळी काय झालं, मला सकाळीच बनवायची होती पण आम्ही गेलो तर ट्रेंड्समध्ये, आता मी ट्रेंड्सवर शॉपिंग केली आहे। जमलीस मी तुमच्यासोबत ती शेअर करेन, दाखवेन तुम्हाला। परीसाठी मी मस्त छान छान काय घेतलं आहे आणि माझ्यासाठी पण काय घेतलं आहे, तर बघूया कधी जमते मला। जर जमलं तर मी ह्याच व्हिडिओमध्ये पुढे दाखवेल। शॉपिंग करून आलो तर तिथून येता येतं खूप वेळ झालं, 2 वाजले। मग आल्यावर जे काही होतं ना ते खाल्लं फक्त आणि मग आत्ता म्हटलं की आता ह्या टायमाला करावं। आणि संध्याकाळी आम्हाला एका बर्थडेला जायचं आहे तर तिथं जेवण आहे, त्यामुळं जर आत्ता नाही केलं तर मग उद्या करावं लागेल। मी विचार केला की मी आत्ता करते आणि थोडंसं आमचा नाश्ता पण होईल आणि मला मान्या वहिनीच्या मम्मीसाठी पण डबा पाठवायचा आहे, त्यांनी मला काहीतरी पाठवलं होतं डब्यामध्ये, तर आपल्याला असं असतं डबा रिकामा नसतो द्यायचा, मग त्या डब्यात काहीतरी द्यायचे। असं विचार केलं की साबुदाण्याची वडा साबुदाणा वडा आणि चटणी द्यावी असं, तर तेच तसंला जास्त वेळ ना घाला तुम्ही, पटापट कामाला लागते। परी मॅडम मस्त झोपली आहे, आम्ही आलो तर ती खूप दमलेली, तिला पहिलं झोपवून दिलं। मी पण थोडा जरा रेस्ट केला कारण की एका वेळी थकल्यासारखं झालं होतं। आपण कुठे फिरत असलो ना तर परीला पहिले सांभाळायला लागतं त्याच्यामध्ये, आणि मी परीसाठी पण छान आणले काही कपडे, ते मी तुम्हाला जमलं तर दाखवेलच। तर चला मी फटाफट बनवते, मग त्यानंतर तुमच्याशी बोलते। तर सगळ्यात पहिले मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेत आणि त्याचं कूट बनवून घेते। तर कूट तसं मी बनवून ठेवते पण ह्यावेळेला थोडं कमी होतात म्हणून मी एक्स्ट्राच बनवून ठेवते। तर इथे मी 2 वाट्या साबुदाणा भिजवून ठेवला होता काल रात्री, त्यानंतर मी त्यात टाकते 1 वाटी शेंगदाण्याचं कूट, त्यानंतर त्यात टाकते मी 1 चमचा मीठ, त्यानंतर मी त्यात टाकते 1/2 चमचा साखर आणि जिरा पावडर जर असेल तर तुम्ही तीही टाकू शकता, माझ्याकडे संपली होती त्यामुळे मी टाकली नाही। लेमन नसेल तर लेमन पण टाकू शकता, थोडं टेस्ट अशी छान येते। त्यानंतर त्यात टाकलं मी 2-3 मिरच्या क्रश केल्या, मी जसं मी शेंगदाण्या क्रश केल्या ना त्यातच मी मिरच्या पण क्रश करून घेतल्या। परी पण खाते त्यामुळे मी थोडंसं मिरच्या कमीच टाकायला लागली हल्ली, जेणेकरून परी पण आम्ही जे खातो ते सगळं खाऊ शकेल। त्यानंतर मी मीडियम साईजचे 6 बटाटे उकडून घेतले आहेत आणि त्याला मी किसून घेते, म्हणजे फोड्या नको राहायला आणि मग चांगलं ते जे आपला हे मिश्रण आहे ते एकदम चांगलं मळल्या जाईल। त्यासाठी जर फोड्या असेल ना तर मग आपल्याला खाताना पण लागतात आणि मग आपण ज्यावेळेस मळतो त्यावेळेस पण मध्ये राहतात। आणि किसून घेतलं तर समजा बाय चान्स कधी असं झालं की बटाटा थोडा शिजला नसेल आतमधनं तर किसल्याने तो पूर्ण मॅश होऊन जातो, म्हणून मग मी कधी पण असं किसून घेते। तर हा पूर्ण मी मेजरमेंट तुम्हाला सांगते, मग जर तुम्ही असं मेजरमेंटने घेतलं तर तुमचे साबुदाणे वडे कधीच फुटणार नाही। आणि ज्या मी काही टिप्स देईल त्या तुम्ही नक्की फॉलो करा, कारण की साबुदाणे वडे आत्तापर्यंत ज्यांनी माझे खाल्ले ते सगळे बोलत की छान होतात माझे साबुदाणे वडे, तर म्हणून तुम्हाला सांगते जेणेकरून तुमचे पण साबुदाणे वडे एकदम परफेक्ट आणि त्या टिप्सनुसार एकदम छान आणि न फुटणारे होतील। कारण की काही वेळेला असं होतं की आपण द्यायला सोडले की फुटून जातात, सो त्यामुळे। तर इथे सगळं टाकल्यानंतर मी आता मस्तपैकी हा जो डो आहे तो आता मळून घेणार आहे, सगळं एक जीव करणार मिश्रण। तर हे बघा असं मस्तपैकी मी त्यात थोडंसे पाणी नाही टाकले, बटाट्यामध्ये पाणी असतं त्यामुळं बटाट्याने सगळं मिश्रण सोकून घेतलं आणि मस्तपैकी आपलं आता डो लागून झालं आहे। तर याला मी आता झाकून ठेवेल 10 मिनटं। त्यानंतर इथे मी घेते दही चटणी बनवण्यासाठी, तर इथे मी घेतली आहे 3-4 चमचे दही, त्यात टाकली 2 चमचे साखर, 1/2 चमचा मीठ टाकला आहे, त्यानंतर त्यात टाकते 1 चमचा शेंगदाण्याचा कूट आणि 1/2 मिरची मी क्रश करून घेतली होती एकदम, म्हणजे 1/2 फक्त, आणि ती टाकते आणि आता चांगलं मिक्स करून घेणार आहे। तर मिरची आम्ही ना हल्ली थोडं कमी वापरायला लागलो आहे, मिरची पावडर मिरची, कारण की परी पण आमच्यासोबत खाते सगळं म्हणून आम्हीच थोडं कमी टाकतो। आता यात टाकते मी 1/2 ग्लास पाणी, आत्ता मी थोडं टाकलं, थोडं अजून नंतर टाकेल आणि याला चांगलं मिक्स करून घेईल। चटणीचं टेक्स्चर आहे ते तुम्ही तुमच्या अंदाजाने ठेवू शकता, तर मला वाटतं की थोडं जाड आहे म्हणून मी थोडंसं आणखीन पाणी टाकत होते की म्हणजे आपण साबुदाणा वडा लावून खाऊ शकतो इतकं राहील अशा हिशोबाने। आणि त्यात अजून थोडंसं मी साखर टाकते म्हणजे पाणी जास्त टाकल्यामुळे, आणि आता चांगलं मिक्स करून घेईल।
तर बस चटणी पण खूप सोपी आहे. इथे माझी चटणी रेडी झालेली आहे बघा, चांगल्या प्रकारे मिक्स करून घेईल फक्त मी आता. आणि एकदम सोपी पद्धत आहे चटणी बनवण्याची, आणि साबुदाणा वडा बनवण्याची पण एकदम सोपी पद्धत आहे. सगळं आपल्याला एक मिश्र करायचं आहे. जर तुम्ही मेजरमेंट बरोबर घेतलं ना तर तुमचं साबुदाणा वडा कधीच फुटणार नाही. त्यानंतर ही 10 मिनटं झाले आहेत आणि आता ही तुम्हाला लास्ट टिप मी देते. हाताला खूप जास्त तेल लावून घ्यायचं. साबुदाणा वडा जर फुटायला नाही पाहिजे असं जर वाटत असेल तर हाताला चांगलं तेल लावून घ्यायचं. मग साबुदाणा वडा कधीच फुटत नाही, कारण की त्याला पूर्ण कोटिंग झालेलं असतं तेलाचं. त्यामुळे मी इथे मी तेल ठेवलं आहे गरम होण्यासाठी, आणि इथे वडा बनवून घेते. तर हाताला असं छान तेल लावून घेतलं आणि त्यानंतर जर बनवले ना, एक तर तुमचं मेजरमेंट बरोबर असलं पाहिजे, म्हणजे काहीच कमी किंवा जास्त नाही झालं पाहिजे. आणि जर तुम्ही हाताला तेल लावून घेतलं तर वडे फुटत नाही. बऱ्याच वेळा असं होतं की साबुदाणा आपण ज्यावेळेस वडा याच्यात टाकतो तेला, तो असं पूर्ण असं पांगतो, असं पूर्ण त्याचे म्हणजे साबुदाणे वेगळे होतात आणि बटाटे वेगळे, सगळं प्रकार वेगळा होतो. सो जर तुम्ही अशा प्रकारे बनवाल तर कधीच तुमचं असं होणार नाही. तर इथे मी 3-4 टिक्की बनवून घेते. आणि बघा, एकदम जास्त जाड पण नाही ठेवायच्या, जास्त बारीक पण नाही झाल्या पाहिजे, जास्त मोठ्या पण नका करू. असं मीडियम साईजचे असले तर छान वाटतात आपल्याला खाताना, पण दिसायला पण छान दिसतं आणि चांगलं असतं. सो आता मी मीडियम साईजचे असे बनवून घेते. एक मुठीचा अंदाज जर आपण घेतला ना तर एकदम परफेक्ट बनतो, भले तुमची मुठी छोटी मोठी असेल. तर जसं तुम्ही बघू शकताय, मी एका मुठीचा अंदाज घेते बरोबर आणि एका मुठीने बनवते. तर इथे मी थोडंसं साबुदाणाचं हे टाकून बघितलं पीठ की तेल गरम झालं की नाही. तर झालं आहे तेल बऱ्यापैकी गरम. तळताना एक दक्षता घ्यायची की ज्यावेळेस आपण तळतो साबुदाणे वडे तर गॅस एकदम फास्ट पण नाही ठेवायचा, कारण की जर फास्ट ठेवला तर ते बाहेरनं पटकन लाल होतील आणि आपल्याला वाटेल की झालं आणि आपण काढू, पण आतमधून ते कच्चे असतील. आणि एकदम स्लो पण नाही ठेवायचा, जर स्लो ठेवलं तर मग ते तेल जास्त सोकून घेईल साबुदाणे वडे. म्हणून मग मीडियम फ्लेमवर आपल्याला ते चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे. तर इथे मी पहिले तेल गरम करण्यासाठी गॅस मोठा ठेवलेला, पण नंतर मीडियम फ्लेमवर ठेवून आता चांगल्या प्रकारे मी ते तळून घेणार आहे. जास्त उलत पालत करायची गरज नाही पडत, फक्त 1-2 वेळा तुम्ही करू शकता. साबुदाणे ज्यावेळेस साबुदाणे वडे खालून तळल्या जातात ना, तर ते आपोआप तेलावर तरंगायला लागतात. मग त्यावेळेला तुम्ही उलटे करू शकता, म्हणजे तुम्हाला असं घडीघडी बघण्याची पण गरज नाही की पहिल्यांदा टाकले येतात हे कधी वर येतील, किंवा मी उलटे करून बघू का, असं करायची गरज नाही. ते आपोआप तरंगत वर येतात, मग तेव्हा तुम्ही पलटी करायची. तर इथे मी बघा एकदाच पलटी केली अजून, आणि छान प्रकारे असे ते मस्त शिजल्या जातात आतमधनं. गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा, म्हणजे ते जास्त तेल पण नाही सुकत आणि जळत पण नाही लवकर, आणि छान आतमधनं शिजल्या जातात. तर ही माझी रेसिपी आहे. साबुदाणे वडे आमच्या घरात नेहमी बनत राहतात, आणि आतापर्यंत जितक्या लोकांनी खाल्ली सगळे बोला छान बनवते मी. म्हणून म्हटलं तुमच्यासोबत मी माझी रेसिपी शेअर करते. यूट्यूबवर तसे तुम्हाला बरेच व्हिडिओ भेटतील, बरेच वेगवेगळ्या पद्धती सांगतील, पण त्यांची बरोबर आहे, पण ही माझी पद्धत आहे. म्हणून म्हटलं मी तुमच्यासोबत शेअर करावी. तर इथे बघा मस्तपैकी कलर येतो आहे त्याला ब्राऊन, आणि जास्त ब्राऊन पण नाही करायचे. असं नॉर्मल ब्राऊन झाले की तेव्हाच काढले तर छान वाटतात, कारण की मग त्याचं एकदम डार्क ब्राऊन झाल्यावर मग त्यानंतर त्याला कलर थोडा चढतो. म्हणून एकदम नॉर्मल असे ब्राऊन झाल्यावर मी काढून घेतले. आणि तेल जास्त होतं तर मग मी आता 4 टाकते, कारण की पहिले मी फक्त अंदाज घेत होती. एकदम 4 टाकल्यावर मग सगळे एकमेकांना चिपकले तरी मग होतं, पहिले मला कळलं की थोडी जागा होती. सो मी आता 4 टाकून फटाफट सगळे बनवून घेतले आहेत. आणि इथे आपली साबुदाणे वडे मस्त झाले आहेत, आणि साबुदाणा आणि ही आपली चटणी पण छान झाली साबुदाणे वड्याची. आणि अजून एक, साबुदाणा वडा गरम गरमच खायला जास्त छान लागतो, थंड झाल्यावर ते नरम पडतात. सो मस्त आता गरम गरम आम्ही खातो आहे. तुम्ही पण व्हिडिओ बघितल्यानंतर नक्की बनवून खा. आणि इथे परी मॅडमला मी रेडी केलं आहे, आम्हाला जायचं आहे एका बर्थडे पार्टीसाठी. सो मॅडम मस्त रेडी आहेत, तर चला मी तुम्हाला आता भेटते बर्थडेमध्ये.
नेक्स्ट डे मॉर्निंग, काल रात्री मी ब्लॉगचा एंड करायला विसरली होती, तर विचार केला की आत्ता ब्लॉगचा एंड करते, मग त्यानंतर आजच्या दिवसाला सुरुवात करते. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. साबुदाना वड्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा, आणि जर तुम्ही रेसिपी बनवली ही तर तुमचे साबुदाने वडे कसे झाले हे मला नक्की सांगा कमेंट्समध्ये, किंवा मग मला इंस्टाग्रामवर फोटोज पाठवा तुमचे साबुदाने वडे कसे झाले ते, आणि तुम्हाला मी ज्या काही टिप्स सांगितल्या त्या कशा वाटल्या ते पण मला कमेंटमधून नक्की सांगा. कमेंट करत जा, कमेंट वाचायला खूप छान वाटतं, आणि जर तुम्ही काही सजेशन्स दिले तर त्यावर मी नक्की प्रयत्न करेल की मी त्या गोष्टी अंमलात आणेल असं. तर बस, चला भेटते मी पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.